आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 100वी मन की बात आहे आणि त्यानिमित्तानं मुंबई भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरातील 36 विधानसभेतील 5000 अधिक ठिकाणी मन की बात कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अमित शहा सुद्धा विलेपार्लेच्या डहाणूकर महाविद्यालयात होणाऱ्या मन की बातच्या विशेष कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. तसंच एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या 100व्या पर्वाच्या निमित्ताने देशभरामध्ये भाजपच्या वतीने जय्यत आज तयारी करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये देखील आज विविध कार्यक्रम आहेत. सध्या आपण आहोत मुंबईच्या डहाणूकर महाविद्यालयामध्ये. या ठिकाणी खरं तर जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो मुंबई भाजपच्या वतीने आयोजित केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातच्या 100वा हा जो पर्व आहे तो पर्व आपण बघितलं तर मुंबईभरामध्ये विविध कार्यक्रम करून विविध पद्धतीने खरं तर साजरा केला जात आहे. आणि याच कार्यक्रमासाठी आज मुंबईमध्ये खास करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं जे आहे ते या ठिकाणी खरं तर ते हजेरी लावणार आहेत. आणि त्यांच्या आगमनासाठी आणि एकूणच या कार्यक्रमासाठी आपण बघितलं तर या संपूर्ण महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आपण पाहतो आहोत की पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त आहे. आणि आपण बघतो आहोत की ही जी जागा आहे ह्याच हॉलमध्ये अमित शहा या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खरं तर पोलीस देखील या ठिकाणी बंदोबस्त करताना पाहायला मिळतात. हा जो कार्यक्रम आहे किंवा हा जो एक महत्वाचा आजचा जो दिवस आहे तो संपूर्ण भाजपसाठी महत्वाचा आहे. मात्र देशाच्या जनतेपर्यंत थेट पोहोचण्याचा एक वेगळा असा एक जो कार्यक्रम आहे तो नरेंद्र मोदी यांनी केलेला होता. आणि त्याचा आज 100वा पर्व आपण खरं तर होताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामन नितीन बोदारेसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई.